दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून कैलास चिंधे आणि प्रमोद चिंधे या दोघा बाप लेकांनी एका तरुणाला लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली आहे, तसेच दुकानामध्ये तोडफोड केली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे 7 मे रोजी घडली आहे। पोलीस प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे, त्यामुळे फिर्यादीसह कुटुंबाने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। दादासाहेब देवराम चिंधे या तरुणानं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे न्याय मिळण्याबाबत तक्रारी अर्ज केला आहे। राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे दादासाहेब देवराम चिंधे या तरुणाचे पंचर काढण्याचे दुकान आहे। 7 मे रोजी दुपारी 12:30 दरम्यान कैलास धोंडीबा चिंधे यांना दादासाहेब चिंधे यांच्या घरासमोर जाऊन हाका मारल्या आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली, तेव्हा दादासाहेब चिंधे म्हणाले की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तुला पैसे देऊ शकत नाही। यावेळी कैलास चिंधे यांना दादासाहेब चिंधे याला आणि त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि दमदाटी करून मारहाण सुरू केली। यावेळी कैलासचा मुलगा प्रमोद कैलास चिंधे हा लाकडी दांडा घेऊन पळत आला आणि दोघा बाप लेकांना मारहाण केली आहे, तसेच दुकान फोडून आतील सामानाचं नुकसान केलं आहे, तसेच घरामध्ये घुसून शौचालय आणि बाथरूमचे दरवाजे मोडले आहेत। या घटनेमध्ये दादासाहेब चिंधे हा तरुण जखमी अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता। त्याला सुरुवातीला इथे उडवळीची उत्तरं देण्यात आली आणि त्यानंतर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे। दरम्यान याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आहे। आरोपी मोकाट फिरत आहेत, आरोपी हे अवैध धंदे करत आहेत। या दोनही बाप लेकांकडनं दादासाहेब चिंधे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवितला धोका निर्माण झालाय। आमचं काही बरं वाईट झाल्यास त्याला कैलास धोंडीबा चिंधे आणि प्रमोद कैलास चिंधे हे जबाबदार असतील, अशी तक्रार दादासाहेब देवराम चिंधे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे। तसेच मला न्याय मिळाला नाही तर मी सहकुटुंब राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आत्मदहन करेल, असा इशारा त्यांनी दिलाय। मी दादासाहेब देवराम चिंधे, मुकंपोस्ट टाकळीमिया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर। मी टाकळीमिया गावात रहिवासी असून माझं पंचर दुकान आहे व दिनांक 7/5/2020 रोजी दुपारी 12 वाजता मी नेहमीप्रमाणे दुकान उघडून झाडाखाली बसला असताना कैलास धोंडीबा चिंधे व प्रमोद कैलास चिंधे हे दोघे व्यक्ती दारूच्या नशेमध्ये भरपूर दारू पिले होते, तर ते तिथे माझ्या दुकानावरती येऊन विनाकारण मला बळजबरीनं दारू पिण्यात पैसे मागत होते। मी त्यांना पैसे देण्यास नकार दिला, परंतु त्यांनी मला शिवीगाळ करून दमदाटी केली व मला पैसे हिसकून घेतले। त्याच्यानंतर त्यांनी मला मारहाण चालू केली, तर माझ्यापाशी शेजारील लोक त्यांनी सोडासोड केली व त्यांनी दारूच्या नाशामध्ये माझ्या दुकानचे मला आत्ता एक सरकारी घरकुल भेटलेलं आहे, त्या घरकुलाचं त्यांनी दरवाजे तोडले, माझ्या दुकानचे काउंटर तोडले, एवढं नुकसान करून मला मारहाण केली। माझ्या पाठीवर जखम आहे, तिथे नाकावर जखम आहे, जे बोट फ्रॅक्चर आहे, या बोटाला जखम झालेलं आहे। आणि एवढं करूनही मी 7 तारखेला राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी आलो, तर त्या ठिकाणी त्यांनी मला देवळवली पोलीस स्टेशनला पाठवलं। आउटपोस्टला गेल्यानंतर त्या ठिकाणी मी फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसाट साहेबांना मी झालेली अटीगत पूर्ण सांगितली। त्याच वेळेस त्यांना कोणाचातरी फोन आला, तर ते मला बाहेर बसवण्यास सांगितलं। त्यांनी मला अर्धा तास बाहेर बसवलं, त्यांच्या फोनवरची चर्चा थांबल्यानंतर मी दोनदा आतमध्ये गेलो साहेब माझी कंप्लेंट दाखल करायची, तर त्यांनी ऐकून नाही ऐकल्यासारखं टाळाटाळ केली। कंप्लेंट मला 2 घंटे त्यांनी तिथे बसवलं, त्याच्यानंतर 2 घंटेनी तक्रार शिरसादांनी नंतर माझी तक्रार घेण्यास मी त्यांना पाया पडलो की असं तक्रार घ्या म्हणून साहेब। तर त्यांनी तक्रार घेतल्यानंतर मी जी तक्रार त्यांना सांगितली यांना एफ आय आर दाखल करायला लावली, तर त्यांनी ती एफ आय आर दाखल न करता त्यांनी तिची वेगळं रूपांतर करून NCR दाखल केलं। तरी मला कुठेतरी न्याय मिळावा व शिरसाट साहेब मला दमबाजी करतात की जा तुझ्याचे जागरी मी बघून घेतो असं तसं करून हे कुठेतरी प्रकरण दाबायच्या स्थितीमध्ये आहे, तरी याला कुठेतरी योग्य तो न्याय भेटावा। तरी मला न्याय मिळण्याकरता एवढ्या पोलीस स्टेशनवर न्याय जर नाही मिळाला, एवढी पोलीस न्याय जर नाही मिळाला तर मी हे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, नाशिक IG ऑफिस अहमदनगर, माझा मुलगा मुलगी आणि बायको आणि मी स्वतः आत्मदहन करणार आहे, मला योग्य तो न्याय मिळावा। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।